आपली जशी सकाळ मोबाईलमुळे होते तशी आपल्या आजी आजोबांची सकाळही रेडिओमार्फत होत होती. त्यांच्या कार्यक्रमाच्या वेळानुसार त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या घटनाक्रम तयार व्हायचा किंवा त्यांचा दिनक्रम तयार व्हायचा. मात्र टी व्ही आले, त्याच्यानंतर आपल्या हातात मोबाईल आले, अजून बरेच माध्यमं आले आणि रेडिओ कुठेतरी मागे पडत गेला. मात्र रेडिओने अजूनही आपलं स्थान हे कायम ठेवलं आहे. मोबाईलमध्येही आपण आत्ता रेडिओ ऐकतो, मात्र या रेडिओच्या शोधाचा वाद काय होता किंवा या रेडिओचा शोध कसा लागला आणि या रेडिओमुळं कशा अनेकांच्या आयुष्यावर बदल झाला ते आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. मी आहे शिवानी पांढरे आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल प्रभात. रेडिओचा इतिहास रोमांचक असला तरी रेडिओचा शोध कोणी लावला याबाबत अजूनही वाद आहे. प्रथम रेडिओ उपकरण कोणी तयार केलं हे आपल्याला ठाऊक नसलं तरीही 1893 संशोधक निकोलाई टेस्ला यांनी सेंट लुईस येथे वायरलेस रेडिओचा शोध लावला याबाबत आपल्याला माहितच आहे. हे खरं असले तरी गुग्लिनमो मार्कोनी हे रेडिओचे जनक म्हणून ओळखले जातात. हे तेच मार्कोनी आहेत ज्यांनी 1896 इंग्लंडमध्ये रेडिओच्या इतिहासामध्ये आपलं स्थान मिळवणाऱ्या पहिल्या वायरलेस टेलिग्राफी पेटंटचा पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर जवळपास एक वर्षानंतर टेस्लाने त्यांच्या मूलभूत रेडिओ पेटंटसाठी अमेरिकेत अर्ज दाखल केला होता. मार्कोनीला पेटंट मिळाल्यानंतर जवळपास 4 वर्षांनी टेस्लाचा पेटंट अर्ज मंजूर झाला. अगदी पहिला रेडिओ कोणी तयार केला याची पर्वा न करता 12 डिसेंबर 1901 रोजी अटलांटिक महासागर ओलांडून सिग्नल प्रसारित करणारा मार्कोनी हा पहिला व्यक्ती ठरला. त्यावेळी इतिहासामध्ये रेडिओचा जनक म्हणून मार्कोनीच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. जून 1923 ब्रिटिश राजवटीत बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब आणि अन्य रेडिओ क्लबच्या कार्यक्रमांनी रेडिओ प्रसारणात प्रारंभ झाला. त्यानंतर 23 जुलै 1927 करारानुसार ब्रिटिश ब्रॉडकास्ट कंपनीला मुंबई आणि कोलकाता हे दोन्ही रेडिओचे केंद्र चालवण्यास परवानगी देण्यात आली. 1 मार्च 1930 ही कंपनी दिवाळखोरीमध्ये गेली. त्यानंतर सरकारने रेडिओचे प्रसारण ताब्यात घेतले. 1 एप्रिल 1930 दोन्ही वर्षांच्या प्रायोगिक तत्वावर भारतीय राज्य प्रसारण सेवा म्हणजेच ISBC सुरुवात झाली. त्यानंतर 8 जून 1636 ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच आकाशवाणीमध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलं. हे नाव मैसूरच्या MV गोपालस्वामी यांनी दिलं होतं. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा दिल्ली, बॉम्बे, कलकत्ता, मद्रास, तिरुचिरापल्ली आणि लखनौ येथे भारतीय हद्दीतील 6 रेडिओ केंद्र सुरू झाले होते. त्यानंतर पहिलं FM ब्रॉडकास्टिंग 23 जुलै 1977 मद्रास येथे सुरू झालं.